फोटो काढण्यासाठी देखील वेळ मिळेल, फक्त आधी आपण व्यवस्थित सत्कार करू, टॉस करू, त्यानंतर दादा देखील आहेत सन्मानासाठी। उत्तम दादा गवळी, मयूर दादा पिस्सेकर, प्रतीक दादा पिस्सेकर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। कंजावी इन्व्हिटेशन कार्ड काकांच्या हातामध्ये पोहोचलं, त्यांच्या तोंडून फक्त एकच शब्द आला, पोरांनो काय पाहिजे सांगा। मात्र इथे कोणती आशा अपेक्षा नाही आहे, फक्त तुमची जी अमूल्य वेळ आहे आणि तुमची जी भेट आहे ती या स्पर्धेसाठी हवी होती, तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद हवे होते। आणि उत्तम शेठ गवळी आणि त्या सोबतीनं पंडितनाथ शेठ फडके यांचा एक मोठा हा सन्मान सोहळा या ठिकाणी होतं। दोन शब्द नक्कीच आपण रिक्वेस्ट करू पंडितनाथ शेठ फडके यांना की आपण या स्पर्धेमध्ये आल्यानंतर आपल्याला कसं वाटलं, फक्त दोन शब्द। आणि जो आज पाहुणचार महाराष्ट्राची जी संस्कृती आहे पिस्सेकर परिवारानं तो केला, दोन शब्द फक्त, आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला आवश्यक आहे। हॅलो, मी काय म्हणतो, ह्यो असा गार्डन आपल्या घरी सुद्धा नाही, कुणाच्या घरी नाही। आणि जेवढे मी गार्डन बघितलं किंवा मॅचीचं खेळ बघितलं, पण हे मी कुठं असा बघितला नाही कार्यक्रम। एकदम स्वच्छ आणि चांगला आणि प्रेमाचा कार्यक्रम। आणि मला इथं बोलवल्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचं आणि जे कार्यक्रमवाल्यांचं आणि माईकवाले आहेत त्यांचं पण स्वागत करतो। आणि दोन शब्द पूर्ण करतो आणि एकच डायलॉग मारतो, अवशेट लई दिसात झाली या भेट। यस बॉस, धन्यवाद, थँक्यू सो मच। म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर मयूर दादा आपण फक्त इतकंच म्हणू शकतो।